आत्ता आपल्या शाळेच्या पटांगणात आलेलो आहोत आणि या पटांगणात जे काही साहित्य उपलब्ध आहे त्यांच्या माध्यमातून आपण भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेणार आहोत. चला बरं माझ्यासोबत आणि बघा आपल्याला सर्वप्रथम काय दिसतं आहे. आपल्याला दिसत आहे पहिलं खेळाचं साहित्य म्हणजे घसरगुंडी दिसली. आता या घसरगुंडीला चढायला सीडी आहे आणि घसरून खाली यायला लॅडर ती लावलेली देखील आहे. मग आता या गोष्टी कोण तयार झालेला आपल्याला दिसतो. या घसरगुंडीच्या घसरणाऱ्या भागाचा आणि जमिनीचा या ठिकाणी अशा आकाराचा एक कोण तयार झालेला दिसला. बरोबर, त्याचबरोबर घसरगुंडीचे जे खांब आहेत या खांबांचा आणि जमिनीचा सुद्धा असा एक कोण दिसत आहे. दिसतोय. अजून एक कोण बघूया आपण. घसरगुंडीला आपण ज्या सीडीवरून चढतो त्या सीडीचा आणि जमिनीचा सुद्धा हा अजून एक कोण तयार झालेला असा दिसतोय. आला का बरं तुमच्या लक्षात कुठले कोण तयार झाले. मग हा आपला भौमितिक आकृत्यांमधला पहिला कोण हा घटक इथं आपण पाहतोय. यात तयार होणारा पहिला कोण आहे लघुकोण. खांबाचा दुसरा कोण तयार होतोय काटकोण. अजून एक कोण तयार होतो कुठला बरं. जर हाच घसरगुंडीचा कोण जमिनीशी आपण समपातळीत घेतला तर हा विशाल कोण म्हणून तयार होऊ शकतो. या पद्धतीने दिसतोय माझ्या हातांमध्ये तयार होणारा हा विशाल कोण. किंवा आपण आपल्या हातांच्या मदतीने सुद्धा कोण तयार करून दाखवू शकतो. बघा बरं, आत्ता माझ्या या पहिल्या बोटाचा आणि अंगठ्याचा हा असा काटकोण तयार झालेला आहे. परत दुसरा कोण बघूया. जेव्हा आपण दोन बोटं दाखवतो जिंकल्याची खूण म्हणून तर त्या दोन बोटांमध्ये सुद्धा हा असा लघुकोण तयार झालेला आपल्याला दिसतो. आणि त्याचनंतर विशाल कोण तयार करायचा असेल तर आपण अंगठ्याचा आणि बोटांचा असे विस्तारित बोटं केले की असा विशाल कोण दिसतो. किंवा दोन बोटांच्या मदतीने सुद्धा आपण असा विशाल कोण दाखवू शकतो. आले का मग कोण तुमच्या सर्वांच्या लक्षात.